नमस्कार रेस्टॉरंट्स, कसे आहात सगळे? तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर एबी क्रॅकिंग मंत्रा। तर आपली सिरीज चालू आहे, जानेवारी ते सप्टेंबर संपलेत। जर तुम्ही पाहिले नसतील तर या आय लिंकवर तुम्ही पाहू शकता। तर चला सुरू करूया व्हिडिओला। ही माझ्याबद्दल थोडीशी माहिती, हे तुम्ही वाचून घेऊ शकता। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑक्टोबर 2021 भाग एक, त्यामध्ये पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सोशल आणि इंटरनॅशनल न्यूज। तर सुरुवात करूया सोशल न्यूज पासून। तर पहिला आहे नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज, म्हणजे राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोग। तर याचे जेनेसिस, ह्याचं पूर्ण आपण इतिहास पाहूया की कसं हे फॉर्म झालं पूर्ण। तर 1978 मध्ये गृह मंत्रालयाच्या ठरावाद्वारे अल्पसंख्यक आयोग म्हणजे मायनॉरिटीज कमिशन स्थापन करण्यात आलेला, म्हणजे 1978 मध्ये MC म्हणजे मायनॉरिटीज कमिशन स्थापन करण्यात आलेला। आणि ते कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंडर होतं? तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंडर होतं। त्यानंतर 84 मध्ये हे जी मायनॉरिटीज कमिशन आहे, तर त्याला होम अफेअर्सच्या ऐवजी मिनिस्ट्री ऑफ वेलफेअरच्या अंडर प्लेस करण्यात आलं। आणि त्यामध्ये फक्त लिंग्विस्टिक मायनॉरिटीजला एक्सक्लूड करण्यात आलेले, हे 1988 मध्ये झालं तसं। त्यानंतर 1992 मध्ये ऍक्ट आला, NCM ऍक्ट, म्हणजे नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज ऍक्ट आला। त्याअंतर्गत जे मायनॉरिटीज कमिशन आहे ते स्टॅट्युटरी बॉडी झाली, म्हणजे वैधानिक संस्था झाली। आणि त्याला परत नामांतर करण्यात आलं की NCM, नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज, हे आपण पाहू शकता NCMच फुल फॉर्म आहे। आणि 1993 मध्ये फर्स्ट स्टॅट्युटरी नॅशनल कमिशन सेटअप करण्यात आलेलं, आणि त्यामध्ये 5 रिलिजियस कम्युनिटीजना हे नोटिफाय करण्यात आलेलं, म्हणजे कुठले कुठले? मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बुद्धिस्ट आणि झोरास्ट्रियन म्हणजे पारसीज। तर 93 मध्ये 5 आणि 2014 मध्ये जैन्स, असे 6 टोटल मायनॉरिटी कम्युनिटीज आहेत आपल्या इंडियामध्ये आत्ता सध्या तरी। तर हे पूर्ण इतिहास होता। तर आता आपण कंपोजिशन बघू की एक कमिशनमध्ये असे सदस्य कोणकोण असतात आणि त्यांचे अधिकार काय काय आहेत। तर आता कंपोजिशन बघूया, म्हणजे रचना कशी आहे या आयोगची। तर एक चेअरपर्सन असतो, एक व्हाईस चेअरपर्सन असतो आणि एक 5 मेंबर्स असतात, म्हणजे टोटल असतात 7, इथं पाहू शकता 1+1+5। आणि ते सगळे मायनॉरिटी कम्युनिटीजचे असायला पाहिजे, हे महत्त्वाचं ठरतं, म्हणजे असं कुठलंही नाही घेऊ शकत। आणि ते पण कोण नॉमिनेट करतं? तर सेंट्रल गव्हर्नमेंट नॉमिनेट करतं, जे एमिनन्स ॲबिलिटी अँड इंटिग्रिटी असेल त्यांना। त्यानंतर NCM ऍक्ट जे आहे त्याने डिफाईन केले मायनॉरिटी। आणि सध्या तर बघितलं गेलं ना, तर जे संविधान आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये, तर ते डिफाईन नाही, मायनॉरिटी डिफाईन नाही आहे, पण रेकॉग्नाईज करण्यात आले। तर हे खूप महत्त्वाची बाब आहे। तर मायनॉरिटीचं डेफिनेशन पाहूया आपण आता। अ कम्युनिटी नोटिफाईड ॲज सच बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट, म्हणजे जे सेंट्रल गव्हर्नमेंट नोटिफाय करेल ती मायनॉरिटी असं घोषित करू शकतो आपण। आणि आत्ता सध्या तुम्ही पाहिलं की 6 रिलिजन्स आहेत, ते मी सांगितलंच मागच्या ह्याच्यात। आणि हे ऍक्ट कुठला आहे? तर नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूशन ऍक्ट 2004। तर यांना या ऍक्टनुसार जे मायनॉरिटी स्टेटसवाले आहेत त्यांना एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन उघडू शकता ऑन द बेसिस ऑफ रिलिजन। रिलिजनच्या बेसिसवर तुम्ही एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन उघडू शकता, म्हणजे जसं मदरसा वगैरे आहेत, तर ते या बेसिसवरच उघडू शकता। इवन फंडामेंटल राईटमध्ये पण अधिकार आहेत 29 आणि 30 रिलिजियस बेसिसवर। तर ठीक आहे, आता फंक्शन्स पाहूया या आयोगचे। तर कार्य काय असणार आहे? तर तेच सगळं प्रोग्रेस वगैरे जे असतील, म्हणजे जे अल्पसंख्याकांच्या विकासाच्या प्रगतीचे मूल्यांकन करणे, मग राज्यघटना किंवा कायद्यांद्वारे नमूद अल्पसंख्याकांबाबत संरक्षणावर देखरेख ठेवणे, म्हणजे सेफगार्ड्स करणे। त्यानंतर केंद्र राज्य सरकारांना अल्पसंख्याकांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी शिफारस करणे, तेच मेकिंग रिकमेंडेशन, मग स्पेसिफिक कंप्लेंट्स वगैरे त्यामध्ये बघणे, किंवा जे कम्युनल कॉन्फ्लिक्ट असतात किंवा राईट वगैरे, दंगे वगैरे होतात तर त्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करणे, तर हे सगळं होतं। तर ठीक आहे, चला नेक्स्ट इश्यूकडे जाऊया। तर आता आहे प्रधानमंत्री जनधन योजना। तर ही योजना माहिती आहे 28 ऑगस्टला आलेली। तर आता पूर्ण 7 वर्ष झालेत 2021 मध्ये 28 ऑगस्ट। तर याबाबत पूर्ण इन्फॉर्मेशन पाहूया या योजने अंतर्गत। तर ऑब्जेक्टिव्ह काय होतं, म्हणजे उद्दिष्ट काय होते? तर परवडणाऱ्या किमतीत आर्थिक उत्पादने आणि सेची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि कमी खर्चात आणि पोहोच वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे, तर हे ऑब्जेक्टिव्ह होतं पूर्ण। फायनान्शियल सर्व्हिस टू एक्सक्लुडेड वीकर सेक्शन, जसं की वीकर सेक्शन किंवा लो इन्कम ग्रुप जे आहेत, तर त्यांना अफोर्डेबल कॉस्टमध्ये त्यांना टेक्नॉलॉजी प्लस त्यांचा मेजरली खाता उघडण्यासाठी, खाता भाग्य विधाता, मेरा खाता भाग्य विधाता, हे त्याचं घोषवाक्य आहे, तर हे पण लक्षात ठेवा। तर आता आपण पाहूया त्याचे 6 मेन पिलर्स कुठले कुठले आहेत। 6 स्तंभावर आधारित ही योजना आहे, तर ती पाहूया आपण। तर 6 पिलर्स कुठले कुठले आहेत? तर पहिला आहे युनिव्हर्सल ऍक्सेस टू बँकिंग सर्व्हिसेस, ब्रांच अँड बँकिंग करस्पॉन्डंट्स, म्हणजे बँकांची सेवांची सार्वत्रिक उपलब्धता
शाखा आणि बीसी म्हणजे बिझनेस कॉरेस्पॉन्डंट्सचं। म्हणजे काय, ऑनलाईन अकाउंट तुम्ही ओपन करू शकता कोर बँकिंग सिस्टमद्वारा, आणि फोकस शिफ्ट केला आता एव्हरी हाऊसहोल्ड टू एव्हरी अनबँक्ड अडल्ट। म्हणजे पहिले प्रत्येक घरातून एक व्यक्तीला तरी असायला पाहिजे बँक खातं। आता पूर्ण फोकस केला आहे की जे परिवार आहे त्यातलं एक जे मेजर अडल्ट आहे त्याचा बँक खातं असायलाच पाहिजे प्रत्येकाचं। तर खूप मायक्रो लेवलवर आपलं फोकस शिफ्ट झाला आहे, तसं चांगली गोष्ट आहे। त्यानंतर बेसिक सेव्हिंग्ज बँक अकाउंट विथ ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी 10,000, म्हणजे ओव्हरड्राफ्टची फॅसिलिटी 10,000 केली। जरी तुमच्या बँकेत काही नसलं, म्हणजे 0 रुपये जरी असले तरी तुम्हाला बँक 10,000 रुपयापर्यंत तरी देऊ शकते, पण त्याच्यावर व्याज वगैरे असतोच त्यानंतर देता येतो। त्यानंतर फायनान्शियल लिटरेसी प्रोग्राम प्रमोटिंग सेव्हिंग्ज यूज ऑफ ATM युझिंग बेसिक मोबाईल फोन्स फॉर बँकिंग। म्हणजे जे फायनान्शियली लिटरेसी प्रोग्राम्स आहेत, म्हणजे तेच की तुमचं सेव्हिंग्स कसं प्रमोट व्हावं, ATMचा वापर करावा, मग मोबाईल फोनद्वारे तुम्ही बँकिंग करावं। इवन आता रुपे डेबिट कार्ड आलं आहे किंवा आधार एनेबल्ड ई पेमेंट सिस्टीम आहे त्याचा पण वापर करू शकतो आपण। म्हणजे अंगठा लावला की तुमचं ट्रान्झॅक्शन्स होऊ शकतात। त्यानंतर क्रिएशन ऑफ क्रेडिट गॅरंटी फंड टू प्रोवाइड बँक सम गॅरंटी अगेन्स्ट डिफॉल्ट्स। म्हणजे क्रेडिट गॅरंटी फंड तयार करणे आणि बँकांना डिफॉल्टच्या ज्या विरोधात काही हमी देण्यासाठी, म्हणजे कोणकोण जे लोन वगैरे घेतात आणि निघून जातात म्हणजे परत लोन करत नाही तर त्याला डिफॉल्ट्स म्हणतात, तर त्यांना वाचवण्यासाठी एक गॅरंटी क्रेडिट गॅरंटी फंड असायला पाहिजे, तसं क्रिएट केलं आपण। त्यानंतर इन्शुरन्स, ॲक्सिडेंटल इन्शुरन्स असणारे फ्री जे रुपे कार्ड्स वापरतील, आता जे इन्शुरन्सचं कवर आहे ते 1 लाखपासून ते 2 लाखपर्यंत करण्यात आलं आहे ऑगस्ट 2018 पासून, ज्यांनी ज्यांनी खातं उघडले। त्यानंतर पेन्शन स्कीम अनऑर्गनाइज सेक्टरसाठी पण त्यांनी केली आहे, असंघटित क्षेत्रासाठी पेन्शन योजना आहे। तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया। आता आहेत वन लाइनर सोशलचे। तर पहिला आहे हिंदी दिवस, 14 सप्टेंबरला साजरा करतो आपण, आणि पहिला हिंदी दिवस कधी साजरा केला तर 1953 मध्ये, आणि वर्ल्ड हिंदी डे, आता हे नॅशनलचं आहे आपलं, नॅशनल हिंदी दिवस आहे, तर वर्ल्ड हिंदी डे 10 जानेवारीला करतो आपण। तर हा पूर्ण हिंदी दिवसचा पूर्ण हे माहिती होती। त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क म्हणजे NIRF, तर त्याला इंडियन रँकिंग पण म्हणतात। तर हे कशा संबंधात आहे, तर हे टॉप युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेसचं रँकिंग करतं। तर इंडियामध्ये फर्स्ट रँकवर कोण आहे, तर IIT मद्रास आहे, त्यानंतर IIT बेंगलुरू, त्यानंतर IIT बॉम्बे। तर हे लक्षात ठेवा, असं पण येऊ शकतं फक्त इंडियन रँकिंग आणि टॉप युनिव्हर्सिटीज कुठले कुठले आहेत किंवा कॉलेजेस कुठले कुठले आहेत। त्यानंतर नॅशनल टीचर्स डे 5 सप्टेंबरला साजरा करतो आपण, हे काय ठीक आहे माहितीच असणार आहे तुम्हाला। त्यानंतर वाय ब्रेक ॲप आहे, वाय ब्रेक म्हणजे काय, तर योगा ब्रेक, हे काय असणार आहे, तर 5 मिनिट योगा प्रोटोकॉल असणार आहे या ॲप अंतर्गत। जे वर्किंग प्रोफेशनल्स असतात तर त्यांना तेवढा टाइम भेटत नाही म्हणजे व्यायाम वगैरे करायला, तर 5 मिनिटं योगा प्रोटोकॉल ते असं ॲप ॲप्लिकेशन करून ते तुम्ही आपण करू शकता। म्हणजे जे म्हणजे कमरेचं असतंय प्रॉब्लेम, मग मानेचं असतंय, तर त्यामुळे आपण योगा करून थोडंसं आपल्याला रिलॅक्सेशन पण फील होईल आणि फ्रेश पण वाटेल, तर त्यासाठी हे वायब्रेक ॲप आहे। त्यानंतर PISA, पिसा म्हणजे प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट। तर हे काय आहे, तर हे OECD अंतर्गत हे राबवण्यात आलं आहे। तर हे या चाचणीद्वारे 15 वर्षीय विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता तपासली जाते, आणि स्पर्धा आधारित या तपासणीमध्ये वाचन, गणित आणि गणित सोडवणे, विज्ञान साक्षरता इत्यादी बाबतील तपासणी दर 3 वर्षांनी केली जाते। आणि 2009 मध्ये भारत प्रथमच या चाचणी सहभाग झाला होता, त्यावेळी भारताला 73 देशांमध्ये 72वे स्थान मिळालेले, म्हणजे ऑलमोस्ट सेकंड लास्टच आलेलो आपण। त्यानंतर भारत थेट आता 2022 मध्ये या चाचणीत सहभागी होत आहे। भारताकडून चंदीगडचे विद्यार्थी या चाचणीला सामोरे जाणार आहेत, आणि यामुळे भारतातील विद्यार्थ्यांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मकता तयार होतील। तर त्यामुळे हे तसं बघितलं गेलं तर आपलं खूप खूप खूपच बेकार रँक आलेला, त्यामुळे आपण 2022 मध्ये आपण ॲक्च्युली 1 वर्ष आपण गॅपच घेतलेला, त्यानंतर आपण परत आलो आहे। तर ठीक आहे, त्यानंतर आहे माय पॅड माय राईट नाबार्ड, हे कोणी केले तर नाबार्ड प्लस स्नॅप फाउंडेशनने केले। तर या प्रकल्पाचा उद्देश हा ग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकिन निर्मितीचा उद्योग सुरू करून महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे, तसेच ग्रामीण भागातील महिलांना मासिक पाळी दरम्यान स्वच्छता ठेवण्याची सुविधा या नॅपकिनद्वारे उपलब्ध करून देणे हा आहे। तर हे होतं माय पॅड माय राईट। त्यानंतर ई श्रम पोर्टल आहे, तर हे मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंटच्या अंतर्गत येतं। तर याचा मेन फोकस हे असणार आहे की जे 38 करोड जे अनऑर्गनाइज सेक्टरमधले वर्कर्स आहेत, जसं की कन्स्ट्रक्शन लेबर झाले, मायग्रंट वर्कफोर्स झाले, स्ट्रीट वेंडर किंवा डोमेस्टिक वर्कर, तर त्यांना या यादीमध्ये आणणं किंवा याद्वारे कामगारांची नोंदणी केली जाणार असून हे पोर्टल केंद्र आणि राज्य सरकारां
मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ पुरवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे। तर हे नोंद करून त्यांना जे जे फायदे असतील सरकारकडनं किंवा राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडनं, तर ते पण पुरवण्यात येईल। तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण। तर आता आहे इकॉनॉमिक्स। पहिला आहे नॅशनल मिशन ऑन एडिबल ऑइल ऑइल पाम। जे पाम तेल आहे तर त्याच्यावर हे पूर्ण मिशन असणार आहे। तर 11,000 करोड देण्यात आले आहे 5 वर्षासाठी। तर ह्या स्कीमबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया। तर ही सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे, म्हणजे सेंटर आणि स्टेटमध्ये वाटा असणार आहे। 60-40 पण असू शकतो किंवा 90-10, जे एक्स्ट्रीम जे वल्नरेबल सेक्शन्स आहेत, स्टेट्स आहेत, तर त्यांना। त्यानंतर ॲडिशनल 6.5 लाख हेक्टर पाल्म ऑइलसाठी देण्यात येणार आहे 2025-26 पर्यंत, म्हणजे टोटल 10 लाख किंवा 11 लाख हेक्टर होत आहे। त्यानंतर जे एरिया असणार आहे ते तर वाढवण्यात येईल 10 लाख हेक्टर पर्यंत 2025-26 पर्यंत, 16.6 लाख, 7 लाख हेक्टर 2029-30 पर्यंत। तर हे महत्त्वाचं आहे। त्यानंतर एक फायनान्शियल असिस्टन्स पण देण्यात येईल, जे फार्मर्स आहेत जे ऑइल पामची शेती करतात तर त्यांना पण, इवन वायबिलिटी फॉर्म्युला पण असणार आहे, ज्यात MSP पण देण्यात येईल। तर त्यांना एक फिक्स रेट दरानं देण्यात येईल, जसं की 14.3% क्रूड पाल्म ऑइल प्राईसचं, आणि त्यानंतर त्याची जे टक्के आहेत तर ते वाढवण्यात येईल 15.3%। त्यानंतर अनदर फोकस काय असणार आहे, तर जे सपोर्ट आहे इनपुट्सचा किंवा इंटरव्हेन्शनचा, जे टेक्नॉलॉजी वगैरे लागते तर त्याचा पण ते सपोर्ट करण्यात येणार आहे। त्यानंतर स्पेशल असिस्टंट देण्यात येईल, जे जुने आहेत तर त्यांनाच ओल्ड गार्डन्समध्येच रिप्लांट करण्याचं, म्हणजे त्यांचंच पुनर्वसन टाईपच करण्याचं। त्यानंतर स्पेशल फोकस कुठं असणार आहे, तर नॉर्थ ईस्ट, जे आहे आपलं हे पूर्ण नॉर्थ ईस्ट भारत, तर तिकडं मेजरली इकडं देण्यात येईल। त्यानंतर अंदमान निकोबार आयलँड्स, हे पूर्ण असं त्यात चांगला वेदर कंडिशन्स आहे म्हणून तिथं फोकस करण्यात येईल। इवन जे नॉर्थ ईस्ट आणि अंदमान रिजनमध्ये आहे, तर 5 मिलियन टन पर हेक्टर पण देण्यात येईल, त्या हिशोबाने तेवढी कॅपॅसिटी आहे त्या रिजन्समध्ये। आणि मेजरली हे करण्याचं कारण म्हणजे एकच आहे की जी आपली आयात आहे पाल्म ऑइलची, तर ती खूप जास्त आहे, तर त्याचं पण आपल्याला कमी करायचं आहे आणि आपण सेल्फ रिलायंट व्हायला पाहिजे त्यासाठीच। आणि हे जे डोमेस्टिक प्रोडक्शन आहे पाल्म ऑइलचं, तर ते 3 गुणा आपल्याला वाढवायचं, ते 11 लाख मिलियन टनपर्यंत करायचं 2025-26 पर्यंत। तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया। त्यानंतर आहे मिनिमम सपोर्ट प्राईस MSP। आताचे जे 3 लॉज मागे घेण्यात आले आहे, फार्म लॉज, फार्म बिल्स, लॉ नाही बोलू शकत कारण की ते बिल पास झालेले तसे, पण आता ते परत करण्यात येणार आहे। तर 3 फार्म बिलचं मेन रिझन होतं हे एकच की MSP नव्हतं त्यात, तर त्यामुळे खूप सगळे जे शेतकरी आहेत मेजरली जे पंजाब वगैरे तिथले, तर त्यांनी खूप मोठं आंदोलन केलं। तर आपण MSP बद्दल जाणून घेऊया। तर MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट, मिनिमम सपोर्ट थोडंसं असायला पाहिजे सरकारचं, म्हणजे जे पण शेतकरी पीक उगवतो तर त्यामध्ये त्यांना लॉस होण्याची चान्सेस जास्त असतात, कारण की त्या पिकाच्या भावांना थोडंसं कमी रेटच देण्यात येतो। तर ते वाचवण्यासाठी सरकार काय करतं, एक 1.5 पट कॉस्ट ठेवतं। आता जेवढं यांचं प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन झालं असेल पूर्ण जे खेती, समजा यांनी 100 रुपये खर्च केले, तर ह्यापेक्षा 1.5 पट म्हणजे किती झाले, 1.5 पट म्हणजे 150 रुपये। तर 150 रुपये सरकार शेतकऱ्याला देण्यात येईल मिनिमम, तरी जर कुठल्याही जर ग्राहकाने घेतलं नाही तर। तर हे होतं पूर्ण मिनिमम सपोर्ट प्राईस। त्यानंतर आता MSP कसं देण्यात येतं ते पाहूया आपण। तर CACP म्हणजे कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्रायसेस, हे रिकमेंड करतं MSP 22 जे क्रॉप्स आहेत आणि FRP शुगरकेनसाठी देण्यात येतं। तर FRP हे उसाला देण्यात येतं, आणि जे CACP आहे ते अटॅच्ड ऑफिस आहे मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअरचं। आणि जे 14 क्रॉप्स, जे 22 क्रॉप्स आहेत, तर त्यामधले जे 14 क्रॉप्स आहेत ते खरीफ सीझनमधले, 6 रबी क्रॉप्स आणि 2 कमर्शियल क्रॉप्ससाठी ते मॅन्डेटेड क्रॉप्स असतात MSP देण्यात येतो। आणि ॲडिशनमध्ये MSP कोणाकोणा देण्यात येतो, तर तोरिया आणि डी हस्क कोकोनट, म्हणजे खोबऱ्याला। त्यानंतर फॅक्टर्स कुठले कुठले असतात जे रिकमेंड करतात MSP ला, तर CACP जे आहे, जे मागची बॉडी आपण पाहिली, तर ते सगळे फॅक्टर्स कन्सिडर करूनच मग रिकमेंड करते MSP। जे सगळं जे कॉस्ट ऑफ कल्टिवेशन, जे सगळे जे कल्टिवेशनचं जे कॉस्ट आलं असेल ते सगळं, त्यानंतर जे सप्लाय डिमांडची सिच्युएशन आहे, मग मार्केट प्राईस ट्रेंड कसा आहे, मग जे कन्झ्युमरवर इन्फ्लेशनचा फरक पडणार आहे का नाही, मग सॉइल कसं आहे, एन्व्हायरमेंट कसं आहे, ते सगळं हे कन्सिडर करूनच ते फॅक्टर्स डिटरमाईन करून MSP ठरवतात CACP। आणि 3 प्रकारचे प्रोडक्शन कॉस्ट असतात, एक असतं A2, A2+FL, आणि त्यानंतर असतं C2।
तर A2 मध्ये काय A2 खर्च मध्ये काय असतं, तर बियाणे, खते, कीटकनाशके, भाड्याने घेतलेले मजूर, भाडेतत्त्वावर घेतलेली जमीन, इंधन, सिंचन इत्यादींवर शेतकऱ्यांनी थेट रोख आणि प्रकारात केलेले सर्व खर्च असतात ह्यात, तर इथं सगळं बघू शकता तुम्ही. त्यानंतर A2+FL मध्ये काय असतंय, तर यामध्ये A2 आणि शेतकऱ्याच्या कौटुंबिक श्रमाचे मूल्य समाविष्ट होते. तर अनपेड फॅमिली लेबर म्हणजे जे आता जे आपले फॅमिली मेंबर्स असतात, जे पोरगा वगैरे असेल त्यांचे, तर ते पण कामाला लागतात. तर त्यात थोडी ते शेतकरी त्या पोराला पैसे देतील, तर ते अनपेडच असणार ना, ऑब्वियस आहे. तर ते पण कॉस्ट जे 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 पण कॉस्ट येईल ते पण इन्क्लूड केली जाते. त्यानंतर C2 खर्च, यामध्ये A2+FL म्हणजे हे A2+FL आणि शेतकऱ्याच्या मालकीची जमीन आणि स्थिर भांडवली मालमत्तेवर गेलेले भाडे आणि व्याज सुद्धा समाविष्ट होते. म्हणजे पूर्ण बारीक सगळं विचार करूनच ते हे सगळे कॉस्ट इन्क्लूड करूनच MSP रिकमेंड करतात. तर जे CACP आहे ते कन्सिडर A2+FL आणि C2 कॉस्ट वाले रिकमेंडिंग MSP. आणि त्यानंतर हे सगळं रिकमेंड केल्यानंतर एक कॅबिनेट कमिटी असते इकॉनॉमिक अफेअर्सवर, जी युनियन गव्हर्नमेंटची असते, तर ते फायनल डिसिजन घेतात की ऑन द लेवल ऑफ MSPs अँड अदर रिकमेंडेशन मेड बाय CACP. म्हणजे CACP हे रिकमेंड करतं आणि कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स जी आहे, तर ती कमिटी पूर्ण फायनल डिसिजन घेते की हे असणार MSP. तर हे रिकमेंडेशन घ्यायचं ना का नाही घ्यायचं, तर हे कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स ठरवते. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यू कडे जाऊया. त्यानंतर आहे अडॉप्ट हेरिटेज. अडॉप्ट हेरिटेज स्कीम काय आहे, तर 27 सप्टेंबरला 2017 मध्ये हे लॉन्च करण्यात आलेली वर्ल्ड टुरिझम डेच आहे हा, जे प्रेसिडेंट आहेत त्यांनी. उद्दिष्ट काय असणार आहे, तर देशातील वारसा नैसर्गिक पर्यटन स्थळांवर नियोजित आणि टप्प्याटप्प्याने पर्यटकांना अनुकूल अशा पर्यटनाच्या सुविधा विकसित करणे, रिस्पॉन्सिबल टुरिझम, हे लक्षात ठेवावं शब्द, रिस्पॉन्सिबल टुरिझम. आणि ह्याच्यामध्ये कुठले कुठले मिनिस्ट्रीज आहेत, कॉलॅबरेटिव्ह एफर्ट आहे, म्हणजे खूप साऱ्या मिनिस्ट्रीचा हे पूर्ण एफर्ट घेऊनच करण्यात आला आहे. आणि हे इथं बघू शकता तुम्ही, अपनी धरोहर अपनी पहचान, प्रिझर्विंग द पास्ट फॉर द फ्युचर, तर हे पण लक्षात ठेवा, घोषवाक्य असतात ह्या. त्यानंतर हे कुठले कुठले मिनिस्ट्रीज आहेत ते पाहूया आपण. मिनिस्ट्री ऑफ टुरिझम, मिनिस्ट्री ऑफ कल्चर, आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आणि स्टेट्स आणि युटीजचे गव्हर्नमेंट सगळे. तर एवढे सारे मेजर मिनिस्ट्रीज प्लस गव्हर्नमेंट आहे. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यू कडे जाऊया. आता आहे सेफ सिटीज इंडेक्स. इथं पाहू शकता न्यू दिल्ली इज रँक 48 out of 60 इन द सेफ सिटीज इंडेक्स. म्हणजे काय, सुरक्षित शहर निर्देशांक आहे हा. तर हे 2015 सालापासून दर 2 वर्षांनी हा निर्देशांक प्रसिद्ध केला जातो. आणि हे पहिलं बघू शकता तुम्ही, 44 इंडिकेटर होते आणि 50 सिटीजमध्ये हे पूर्ण करायचे. त्यानंतर दर 2 वर्षाला करण्यात येते. आणि डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनला जगातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. ते पाहूयाच आपण पुढे कुठले कुठले जे आहेत. तर आता हे पाहूया आपण, 2021 मध्ये फ्रेमवर्क अजून अपडेट करण्यात आलंय, जे डायनॅमिक नेचर आहे अर्बन सेफ्टीसाठी. तर स्पेशल फोकस करण्यात आलाय पॅन्डेमिक इम्पॅक्ट पासून. तर एक नवीन पिलर इंट्रोड्यूस करण्यात आलाय, एन्व्हायरमेंटल सिक्युरिटी, हे महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर इंडिकेटर्स कुठले कुठले असणार आहे, जे ग्लोबल पॉलिसी बेंचमार्किंग टूल असणार आहेत ते अर्बन सेफ्टीसाठी. आणि त्यानंतर 76 डिस्टिंक्ट फॅक्टर्स असणार आहे 5 ब्रॉड पिलरवरती. तर 5 ब्रॉड पिलर कुठले कुठले आहेत, तर पर्सनल, इन्फ्रास्ट्रक्चर, हेल्थ, डिजिटल अँड एन्व्हायरमेंटल सिक्युरिटी. जे जे ठळक केलेत मी, तर ते सर्व इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर जे आउटपुट मेजर असणार, की एक किती सिटी सेफ असणार आहे, तर ते इनपुट इंडिकेट करतील की राईट थिंग्स असणार आहे का नाही ते सिक्युरिटी एन्हान्स करण्यासाठी. आणि स्केल असणार कसं, तर 0 ते 100 असणार आहे. त्यामध्ये 0 ते 25 हे लो सेफ्टी, खूप कमी सेफ्टी असणार. त्यानंतर 25.1 ते 50 मीडियम सेफ्टी, 50.1 ते 75 हाय, आणि सगळ्यात जास्त 75 पॉईंट, म्हणजे 25-25 गट आहेत सगळे, 4 गट आहेत. तर जसं जसं 0 पासून 100 पर्यंत जात जाईल, तसं तेवढी हाय सेफ्टी वाढत जाणार. इन शॉर्ट, फक्त हे लक्षात ठेवा, 0.1 आहे. ठीक आहे, आता आपण हे पाहूया की कुठले कुठले सिटीज नंबर 1 आणि भारताचे कुठले कुठले सिटीज आहेत यामध्ये. आणि अजून एक गोष्ट राहिलीच, जे सेफ सिटीज इंडेक्स आहे, तर हे कोण काढतं, तर EIU, इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट आहे हे. आणि जे एस्टॅब्लिशमेंट आहे 1946 ची, आणि हेडक्वार्टर आहे लंडन UK मध्ये. तर आता आपण हे पाहूया सिटीज कुठले कुठले, रँक कशी आहे. तर न्यू दिल्ली 48वा आहे आणि मुंबई 50वा आहे. इंडियामधले हे दोन आहेत मेजरली. त्यानंतर कोपेनहेगन डेन्मार्कचे राजधानीच आहे. त्यानंतर सेकंड नंबरवर आहे टोरंटो, जे कॅनडामध्ये आहे. थर्डवर आहे सिंगापूर, सिंगापूरच आहे. त्यानंतर 4 सिडनी ऑस्ट्रेलियामध्ये, टोकियो जपान, आणि 60वा आहे यंगून म्यानमार. तर हे सगळे होते जगातील जे सुरक्षित शहरं होते ती. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया.
तर आता आहे इकॉनॉमिक्सचे वन लायनर्स. पहिला आहे वर्ल्ड इलेक्ट्रिक व्हेकल डे. आता इलेक्ट्रिक व्हेकलचा खूप जास्त वापर करण्यात येत आहे, तर हे खूप महत्त्वाचं डे ठरून जातं. तर वर्ल्ड इलेक्ट्रिक व्हेकल डे 9 सप्टेंबर, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे फूड प्रोसेसिंग वीक 6 ते 12 सप्टेंबर. म्हणजे काय तर अन्न प्रक्रिया आठवडा. आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्याचे निमित्त म्हणून केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयातर्फे 6 ते 12 सप्टेंबर 2021 हा आठवडा अन्न प्रक्रिया आठवडा म्हणजे फूड प्रोसेसिंग वीक म्हणून साजरा केला जात आहे. आणि प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजे पीएमएफएमई तर योजनेच्या लाभार्थ्यांना यानिमित्त मार्गदर्शन करण्यात आले. आणि तसेच अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे मंत्री पशुपती कुमार पारस यांच्या हस्ते यावेळी आसाम कर्नाटक मधील प्रत्येकी 1 आणि गुजरात मधील 3 अन्न प्रक्रिया उद्योगांचे ऑनलाईन माध्यमातून उद्घाटन करण्यात आलेले. तर हे होतं पूर्ण फूड प्रोसेसिंग वीक बद्दल. त्यानंतर नॅशनल स्मॉल इंडस्ट्री डे हे 30 ऑगस्टला साजरा करतो आपण. तर हे आहे राष्ट्रीय लघु उद्योग दिन. तर उद्दिष्ट काय असणार आहे याचं, तर देशाच्या वाढीमध्ये लघु उद्योगाच्या योगदानाचे स्मरण करणे. आणि लघु उद्योग मंत्रालयाने 30 ऑगस्ट 2000 रोजी धडक क्षेत्रासाठी एक व्यापक धोरण पॅकेज लॉन्च केले होते. आणि हे धोरण भारतातील छोट्या कंपन्यांना महत्त्वपूर्ण आधार प्रदान करते. आणि म्हणूनच मंत्रालयाने 30 ऑगस्टला SSI दिवस म्हणून साजरा करण्यात सहमती दर्शवली, म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्री. त्यानंतर समृद्ध कार्यक्रम म्हणजे समृद्धचं फुलफॉर्म काय आहे, तर स्टार्टअप ॲक्सेलरेटर्स ऑफ मेटी फॉर प्रोडक्ट इनोव्हेशन डेव्हलपमेंट अँड ग्रोथ. म्हणजे याचं उद्दिष्ट काय असणार आहे, तर भारतीय सॉफ्टवेअर उत्पादन स्टार्टअप्सना त्यांची उत्पादने वाढवण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायासाठी गुंतवणूक सुरक्षित करण्यासाठी अनुकूल व्यासपीठ तयार करणे. आणि पुढील 3 वर्षात ग्राहक जोडणी, गुंतवणूकदार जोडणी आणि आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदान करून 300 स्टार्टअप्सला व्यवसाय वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. आणि स्टार्टअपला 40 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक सहाय्य दिले जाईल. तर हे होतं समृद्धबद्दल, समृद्ध प्रोग्राम. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. जसं की आता आहे इंटरनॅशनल न्यूज. जसं की अगोदर सांगितलं की ऑकस ग्रुपिंग झालेलं, तर ऑकस काय आहे, तर ऑस्ट्रेलिया, इथं पाहू शकता तुम्ही ऑस्ट्रेलिया, UK आणि US, UK आणि US, तर असं इथं पाहू शकता त्याचे फ्लॅग्स. तर हे मेजरली ट्रायलॅटरल आहे, 3 देशांचं सिक्युरिटी पार्टनरशिप आहे. हे इंडो पॅसिफिक रिजन, म्हणजे इंडो पॅसिफिक म्हणजे हे समजा हे आपलं भारत आहे, त्यानंतर हे इंडियन ओशन आहे, इथं ऑस्ट्रेलिया आहे, असं इकडे इंडोनेशिया पूर्ण. तर हे जे इंडो पॅसिफिक आहे आणि पॅसिफिकला जोडणारं हे जे पूर्ण प्रदेश आहे पूर्ण, हा म्हणजे हे जे इकडे चायनाची घुसपेट होती म्हणून ह्यांनी काय केलं, आता जी US न्यूक्लिअर सबमरीन टेक्नॉलॉजी आहे तर ती ऑस्ट्रेलियाला देण्यात आली आहे. तर हे महत्त्वाचं होतं यामध्ये सगळं. आणि अमेरिकन आण्विक पाणबुडी तंत्रज्ञानाची ऑस्ट्रेलियाबरोबर देवाणघेवाण करणे हा ग्रुपिंगचा सध्याचा उद्देश आहे, तेच आहे. आणि या अंतर्गत 1958 नंतर अमेरिकेनं प्रथमच आण्विक पाणबुडी तंत्रज्ञान दुसऱ्या देशास दिले आहे. म्हणजे हे सेकंड टाइमच असं झालं असेल की त्यांनी न्यूक्लिअर सबमरीन कुणाला दिलेत. आणि या गटामुळे क्वाड गटातील भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांच्यात आण्विक पाणबुडी सामर्थ्यात वाढ होणार आहे. जे क्वाड आहे म्हणजे जे इंडिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि US, जपान, तर हे 4 देशांचा समूह आहे क्वाड. तर या सुरक्षा गट निर्मितीचा भर आशिया पॅसिफिक भागातील धोरणात्मक हितसंबंध वाढविणे, दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या वाढत्या हस्तक्षेपास रोखणे हा आहे. आणि या व्यतिरिक्त हे 3 देश आणि कॅनडा, न्यूझीलंड आणि यांनी 5 आयज अलायन्स, आता बघा हे ऑकस आहेत, प्लस कॅनडा, न्यूझीलंड, हे सगळे 5 देश मिळून 5 आयज अलायन्स होतात. 5 आयज अलायन्स ही आघाडी ही स्थापन केली आहे. तर त्यामध्ये हे दोघं मानत नव्हते म्हणून ह्यांनी 3 बनवलंय. तर हे होतं पूर्ण ऑकस बद्दल. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. यानंतर आहे वन लायनर इंटरनॅशनलचे. वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन डे 19 ऑगस्टला साजरा करतो आपण. आणि ह्याची थीम होती 2021 ची द ह्युमन रेस ग्लोबल चॅलेंज फॉर क्लायमेट ॲक्शन इन सॉलिडॅरिटी विथ पीपल हू नीड इट द मोस्ट. त्यानंतर न्यू डेव्हलपमेंट बँक. आता न्यू डेव्हलपमेंट बँक जी होती तर त्याला ब्रिक्स बँक पण म्हणायचे अगोदर.
आणि ह्याची स्थापना जी आहे त्या 6व्या ब्रिक्स समिटच्या फर्टिलायझर समिट म्हणतात, तर त्यामध्ये झालेली 15 जुलै 2014 मध्ये. तर हे सगळं होतं आणि त्याचं हेडक्वार्टर आहे शांघाय. फर्स्ट चेअरमॅन जे होते इंडियाचे केव्ही कामत. त्यानंतर इंटरनॅशनल लिटरसी डे, साक्षरता दिवस इंटरनॅशनलचा, तर हे 8 सप्टेंबर रोजी आपण साजरा करतो. आणि आपली जी साक्षरता आहे तर ती 7 वर्षाच्या वरती ज्यांना लिहिणं आणि वाचणं येतं तर त्याला आपण साक्षरता म्हणतो. ते पण थोडंसं चेंज करायला पाहिजे कारण की तेवढ्यांना काही साक्षरता कळत नाही, तर थोडीशी टेस्ट वगैरे मॅथ्स वगैरे पण इन्वॉल्व्ह केले तर ते बरं राहील. तर ठीक आहे, वोटिंगसाठी तेवढं पण खूप झालं तसं बघितलं गेलं तर. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. त्यानंतर आहे पॉलिटी. पॉलिटीमध्ये ई व्ही रामास्वामी, तर त्यांनी पेरियार मुवमेंट किंवा सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट राबवण्यात आलेली. अँड ॲक्च्युली कसं होतं, जे त्या काळात जे ब्राह्मण्स होते तर त्यांचं डॉमिनेशन खूप वाढलेलं, तर त्यांच्या डॉमिनेशनच्या जे डॉमिनेशन होतं तर त्याला अगेन्स्ट करण्यासाठी ह्यांनी ही सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे स्वतःला रिस्पेक्ट करण्याची मुवमेंट, इन शॉर्ट जर असं लक्षात ठेवायचं असलं तर किंवा पेरियार मुवमेंट पण म्हणतात, हे केरलामध्ये होतं आणि त्यांना फादर ऑफ द्रविडियन मुवमेंट पण म्हणतात, तर हे खूप महत्त्वाचं होतं. त्यानंतर स्नो लेपर्ड जे आहे तर लडाख स्टेटचं स्टेट ॲनिमल आहे, स्टेट नाही बोलू शकत, युटी आहे, हे दोन्ही युटीज आहेत तसे. पण लडाख जे त्याला स्टेट ॲनिमल दिलं आहे स्नो लेपर्डला, जे की वल्नरेबल आहे IUCN स्टेटस अंतर्गत. आणि जे स्टेट बर्ड आहे तर ब्लॅक नेक्ट क्रेन आहे, नियर थ्रेटन्ड, त्याचं IUCN स्टेटस आहे. तर ठीक आहे, आता आहे KBC राऊंड. तर पहिला आहे मंकी बी व्हायरसबद्दल आणि त्यानंतर अमेंडमेंट आणि त्याच्या संदर्भात मॅच द फॉलोइंग आहे, तर ते तुम्ही सोडवू शकता आणि कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. आणि हे जी मी सिरीज चाललो, ही जी पूर्ण सिरीज आहे, तर यामधनं प्रश्न येऊ पण शकतात किंवा नाही पण येऊ शकत. इवन जे आयोगाचे जे अध्यक्ष आहेत तर ते पण कन्फर्म नाही सांगू शकत की कुठले प्रश्न येतील. तर हे आपल्याला जे मेजर इम्पॉर्टंट घडामोडी आहेत तर ते आपण कव्हर करतो आणि त्याच्या सहाय्याने आपण एलिमिनेट करू शकतो जे ऑप्शन्स दुसरे असतात, तर त्यामुळे ते आपण इलिमिनेशन टेक्निक पण वापर करूया. आपण त्यानंतर आपण एक व्हिडिओ पण बनवणार आहेत की आपण पेपर कसं सोडवावं, ते पण पाहूयाच आपण. तर ठीक आहे, तर थँक्यू. तर टेलिग्रामची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, या इथं तुम्ही क्लिक केलं तरी दिसून जाईल, हे इकडं बाण आहे. तर टेलिग्रामची लिंक आहे, त्यामध्ये मी सगळे जे व्हिडिओचे पूर्ण सिरीज आहे तर ती टाकली आहे, प्लस त्यांचे PDF पण टाकलेले आहे. तर तुम्ही टेलिग्राम लिंक पण जॉईन करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. इथं लाईक आहे, इथं शेअर आहे आणि इथं सबस्क्राईब आहे. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही बेल आयकनवर तुम्ही क्लिक करू शकता, त्यामुळे तुम्हाला सगळे जे मी व्हिडिओज टाकल ते त्याचे नोटिफिकेशन येत राहील. तर ठीक आहे, धन्यवाद.